हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमच्या रुचिता किचन मध्ये. आजच्या व्हिडिओच्या टायटल वरून तुम्हाला नक्की कळलं असेल की हा व्हिडिओ जो आहे तो कशाबद्दल आहे. तो त्यासाठी इकडे मी तुम्हाला अजून काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्ही पण हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करतील. नवरी बाई आता तयार झालेली आहे, मेहंदीचे कोण पण रेडी आहेत. तर चला आता आपण आता मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. खूपच असा गोंधळ गडबड चालू आहे, सगळे बसलेले आता असं वाटतंय की खरं लग्न चालू आहे असं. एक्साइटेड? इकडे सगळ्या आता बायका जे इकडे जमलेल्या आहेत त्या कशासाठी जमलेल्या आहेत, जरा बोलतील का? कोण काय चालू आहे इकडे आता लग्नाचं? आज आमच्या घरात हिनाचं लग्न आहे मुलीच आमच्या, तर त्याच्या मूर्ताचे वडे काढायचे, त्याचं पीठ भिजवायचं आहे. मग ते आदल्या दिवशी भिजवतात का? पण हे भंडारी पद्धतीचं आपलं जे आहे ते मूर्ताचं इकडे वड्याचं पीठ कालवायचा कार्यक्रम आहे, आणि त्यासाठी घरातल्या सगळ्या बायका इकडे जमलेल्या आहेत ते पीठ कालवण्यासाठी. मग त्यासाठी कसं काय प्रमाण घेतात ते? नऊ किलो तांदूळ, सहा किलो डाळ असं हे प्रमाण घेतलंय. त्याच्यामध्ये भिजवताना तेल गरम करून टाकायचं, थोडासा मैदा घालायचा, आता हे घरी तर आता कोणाला करायचं असेल असं लग्नातलं वड्याचं, तर एवढं तर मोठं तर पीठ नाही करता येणार, तर मग थोडंच करायचं असेल तर कसं प्रमाण असेल त्याचं, ते कोण सांगेल मला? मी सांगते ना. हा, एक किलो तांदूळ असतील तर कुठचे तांदूळ घ्यायचे? जाड तांदूळ आहे. आणखीन आणखीन पाऊण किलो डाळ, उडदाची डाळ पाऊण किलो, एक किलोला पाऊण किलो उडदाची डाळ बस. आणि ते थोडं जाडसर पीठ कालवायचं, पण ते अगोदर गिरणीतून दळून आणायचं आणि मग ते आदल्या दिवशी कालवायचं का? आदल्या दिवशी गरम पाणी टाकायचं, त्याच्यात थोडस तेल टाकायचं आणि ते गरम पाण्याने कालवायचं असं करायचं, एकदम सहिल नाही कालवायचं. हा, मग ते आता कसं भिजवायचं पीठ ते आता आपण इकडे बघणारच आहोत. तर चला आता हे तांदूळ दळायच्या अगोदर तांदूळ धुवायचे आणि धुवून सुकवायचे आणि त्याच्यानंतर दळायला द्यायचे डाळ. ओके, म्हणजे मग ते वडा अजून चांगला होतो का? पण ह्याच्यासाठी उकडा तांदूळ वगैरे काय घेत नाही ना? असं काही नसतं, नाही वापरत ना आपल्यामध्ये. तांदूळ घेत ना, तर डाळीच्या निम्मे तांदळाच्या निम्मे डाळ घ्यायची असं करायचं. ओके, तर चला तर मग आता आपण आता पीठ कालवायची प्रक्रिया चालू करूया. गाणी वगैरे येतात का तुम्हाला कोणाला? येतात गाणी? येतात का? येत असतील तर बोला, येत असतील तर बोला ना. चला आता पीठ कसं भिजवायचं बघूया. अरे बापरे, मस्त एकदम गाणं एकदम असं रचून बोलतात ते. सिद्धी बाई हे गाणं भंडाऱ्यांचं तर नक्कीच नसेल. नाही, आता हे खूप जास्त होत आहे.
पण अजून ते गाणं रचवलेलं आहे. हो म्हणजे अगदी भंडारी गाणं नाहीये पण एक हौशी पोटी म्हणून गाणं रचवलेलं आहे. बापरे एवढं असं भिजवायला लागतंय. मनामध्ये नारळू नको ग मनामध्ये सासू मेळे सारखी तुला वागवी ना ग लेखी सारखी नवरीबाई उभी राहिली जवळजवळ इकडे एक 12 किलो इतकं वड्याचं पीठ जे आहे त्याचं भिजून झालेलं आहे आणि ह्या दोघींनी फार एकदम मेहनत घेतलेली आणि फार असं आपटून आपटून अगदी पीठ असं भिजवलेलं आहे. तर मग आता हे पीठ आता किती तास आता ठेवायचं आहे? संध्याकाळी वडे काढणार आणि सकाळी म्हणजे हे पीठ आपल्याला पूर्ण रात्रभर आता भिजत ठेवायचं आहे ना. हे मग ते आता पीठ असंच वरती येणार का? म्हणजे आता नुसतं असंच भिजून ठेवायचं का ह्याच्यामध्ये अजून काही टाकायचं आहे? वडे ओके. पण हे पीठ आता जास्त घट्ट सर पण नाही आणि सैल पण नाही ना भिजवलेलं आहे. असं सैल सरच थोडं भिजवलेलं आहे ना. मग ह्याच्या वरती पण आता काय तेल वगैरे काय घालायचंय का? मळतानाच घालायचं असतं. मळतानाच फक्त ना अजून. हा उद्या आता झाकलं तर उद्या सकाळी बघणार नंतर परत हात मारून परत ठेवायचं ते तसं संध्याकाळी वडे काढताना. ओके म्हणजे आता आपल्याला पूर्ण रात्रभर वरती जेवढं चांगलं येईल तेवढं वडा चांगला. आता पूर्ण रात्रभर आपल्याला ही वाट पाहावी लागणार आहे वडे खाण्यासाठी आणि मी तुम्हाला उद्या नक्की दाखवते की ह्या वड्यांचा रिझल्ट काय आलेला आहे आणि त्यांनी जेवढी मेहनत घेतलेली आहे एवढे वड्याचं पीठ भिजवण्याची. खरंच ते आता उद्या वडे खाल्ल्यावरतीच कळणार आहे. तुम्ही सगळे तयार आहेत ना खायला? वडा आणि नूतन वडा. अरे बापरे वडा आणि
थापायचे कसे होत आहे? कसे थापायचे ते दाखवते तुम्हाला आता मी. हे असं पीठ घ्यायचं आणि पातळ करायचा, म्हणजे आता हातावरती तो पातळ करायचा का? हातावर पातळ करायचा आणि मग असा था याच्यावर टाकायचा. आपले जे भंडारी पद्धतीमध्ये याचा होल वगैरे पडत नाही ना, आपला नॉर्मल असं प्लेनच वडा असतो ना. पण हे वडे कशा बरोबर खातात? आता वडा कसा झालेला भाभी आम्हाला जरा दाखवा, आतमध्ये त्याचा टेक्स्चर कसं आलाय तो आणि कसा फुगलेला आहे तो. मस्त एकदम अशी त्याला जाळी पण फुटलेली आहे ना, खूपच छान. म्हणजे काही थोडाखार वगैरे न टाकता सुद्धा आपलं एवढा मस्त आलेला आहे तो. मग आता आपण हा शेव वडा जो आहे तो पण आपण खाऊन बघणारच आहोत. पण तत्पूर्वी आता सध्या तरी आपल्याला वडे करून दाखवलेले आहेत कसे झालेत ते. आई वडा तळताना काही टीप आहेत का? वडा आपला म्हणजे तेल कसं तापलेलं पाहिजे? तेल एकदम उकळून घ्यायचं आणि मग थोडा मीडियम ठेवून वडे करायचे. ओके, म्हणजे मग त्याचे करपत नाही आणि आतपर्यंत शिजतो ना तो. शिजतो म्हणजे आता कसं तुम्ही करतायत तसं.